आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच व्यक्तींना पोटाच्या समस्या असतात आणि विशेषतः माता भगिनींना वजन वाढण्यामुळे अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागतं आणि त्यासाठी माता भगिनी विविध प्रकारचे उपाय करून पाहतात. त्याचप्रमाणे पोट साफ होण्यासाठी अनेकांना प्रयत्न करावा लागतो पण पोट साफ होत नाही. अशा वेळेस औषध गोळ्या घेऊन आपण आपले पोट साफ करणे किंवा इतर समस्या दूर करत असतो. अशांसाठी एक मी आज अत्यंत सोपा घरच्या घरी करता येण्यासारखा उपाय सांगत आहे. यातील लागणाऱ्या दोन वस्तू तुम्हाला घरीच उपलब्ध होतील. मित्रांनो, यात पहिला घटक आहे तो म्हणजे मध. मित्रांनो, मध हे एक पूर्ण अन्न असून परिसरातील फुलांचा अर्क त्यात सामावलेला असतो. एवढंच काय, ही पृथ्वीवरील सर्वात जुनी गोड वस्तू आहे. मधाचा उपयोग जुन्या काळापासून करण्यात येत आहे. स्फूर्ती, ऊर्जा, सुंदरता हे प्रदान करतं ते मध. यात व्हिटॅमिन ए, बी, सी, फ्लोरीन, कॅल्शियम, पोटॅशियम, त्याचप्रमाणे आयोडीन मोठ्या प्रमाणात असतं व फॉस्फरसही असतो. मध कफ कमी करण्यासाठी जुन्या काळापासून वापरण्यात येत आहे. बघा, बीपी कंट्रोल करण्यासाठी, रक्तशुद्ध करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बरेच लोक जुन्या काळापासून वापरतात. वजन कमी करण्यासाठी लोक एक चमचा सकाळी कोमट पाण्यात घेतात. अशक्तपणा कमी होतो मधामुळे, प्रतिकारक शक्ती वाढते. असा हा अत्यंत उपयोगी मध तुम्हाला घरच्या घरी उपलब्ध होईल. दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे आपल्याला ताक. मित्रांनो, होय, ताक हे अत्यंत उपयुक्त घटक असून शहरामध्ये नव्हे तर खेड्यामध्ये ताकाचा उपयोग पहिल्यापासून खूप मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. ताकामध्ये B12 म्हणजे व्हिटॅमिन बीचे जे प्रकार आहेत त्याच्यापैकी 12 आणि कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस खूप मोठ्या प्रमाणात असतं. मध ज्याप्रमाणे काम करतं त्याचप्रमाणे ताक हे देखील शरीराची 90% झीज भरून काढण्याचं काम करतं. ज्या व्यक्तींना तोंड आलं असेल, नुसत्या ताकाच्या गुळण्या केल्या तरी तोंड कमी होतं, अशक्तपणा कमी येतो, म्हणजे अशक्तपणा दूर होतो. प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराची झीज भरून काढून शरीराची व्यवस्थित वाढ होण्यासाठी ताक अत्यंत उपयुक्त असतं. यात मिरी आणि खडीसाखर घालून जर तुम्ही पिलं तर पित्त कमी होतं आणि जिरे घालून जर घेतलं तर उष्णता कमी होते. आज असाच एक उपाय आहे मित्रांनो, त्यात आपण उष्णता कमी करण्यासाठी, शरीराची क्षमता वाढवण्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी सांगणार आहोत. तरी हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा. मित्रांनो बघा, उपाय एकदम सोपा आहे. यासाठी आपल्याला एक ग्लास ताक लागणार आहे. होय मित्रांनो, एक ग्लास ताक. ताक हे पातळ स्वरूपात असावं, खूप घट्ट नसावं किंवा खूप पातळ बी नसावा ती, तर मी मध्यम स्वरूपाचं ताक घ्या. त्यामध्ये 1 ते 2 चमचा मध घालायचा आहे. रोज सकाळी किंवा दुपारी तुम्ही ते सेवन करायचं आहे. मात्र त्यावेळेस अर्धा तास जेवण करायचं नाही आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट की हे संध्याकाळी घ्यायचं नाही आहे. फक्त तुम्ही सकाळी किंवा दुपारी हा एक वेळ दिवसात प्रयोग करू शकतात. आणि हा प्रयोग साधारणतः छोट्या मुलांपासून, 3-4 वर्षाच्या मुलापासून ते म्हातारपणे जे म्हातारे व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत करू शकतात. पित्त देखील ह्यानं कमी होतं, यानं वजन कमी होतं. एवढंच काय, शरीराची आणि म्हणजे शरीराची चरबी घटते, पोटाची चरबी कमी होते, हातापायांची मांड्यांची चरबी देखील कमी होण्यासाठी हा प्रयोग मदत करतो. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की फक्त तुम्ही दिवसात 2 जेवण करायचं. दिवसात 2 जेवणाच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर पाणी सोडून कुठलाच घटक घ्यायचा नाही आहे. हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, तर तुमचं वजन कमी होईल. नाहीतर तुम्ही सांगताल की उपाय केला पण रिझल्ट आला नाही, तर ह्यामध्ये हे पथ्य आहे की फक्त दिवसात 2 जेवण करायचं आणि हे जे मिश्रण दिलं आहे ते एक वेळेस ग्रहण करायचं आहे. हे मिश्रण साधारणतः तुम्ही 2 महिने ग्रहण करायचे. 2 महिन्यात तुमच्या बऱ्यापैकी फॅट्स कमी होईल, प्रतिकारक क्षमता वाढेल, त्याचप्रमाणे B12 मोठ्या प्रमाणात वाढेल, शरीरात कॅल्शियम मिळेल, शरीराची झीज भरून निघेल. आणि ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी मधाचं, बघा, मध न वापरता त्याऐवजी तुम्ही जर जिरे वापरले तरी तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतो. असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.